योगेश बापू काळे आपणास विनंती करेल आपले शुभास्ते नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का? दौंड संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने चांबळी चॅम्प संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय। सरपंच चषक आपण निश्चित रूपाने पाहतोय। स्पर्धेचं बहरदार आयोजन नियोजन मात्र झालेलं पाहायला मिळतं। दोन्ही संघाचे कॅप्टन आले, टॉस झाले, कॉल कोण करणार? धोंडज रायगन्स हा संघ निश्चित रूपाने कॉल करेल आणि योगेश बापू काळे यांचे शुभास्ते मात्र नाणेफेक या ठिकाणी होती आहे। टॉस झालाय आणि टॉस का बॉस चांबळी चॅम्प संघाने टॉस विन केलाय। सर निर्णय काय असणार आहे? बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल। क्षेत्ररक्षण करत असताना सहा षटकांचा सामना आपण पाहतो या मैदानावरती खेळवला जाईल। सहा षटकांमध्ये विरोधी संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? म्हणजे असं काही धावांचं लक्ष नाही, पण कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू। शुभेच्छा असतील तुम्हाला या सामन्यासाठी, खूप खूप शुभेच्छा। थंडी पण भरपूर आहे, काळजी घ्या आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। प्रथमतः तुमची फलंदाजी आहे, काय टार्गेट असेल विरोधी संघापुढे? सहा षटकांमध्ये किती धावा कुठून काढायचा प्रयत्न तुमचा असणार आहे? आमचं टार्गेट सर 60+ करण्याचं टार्गेट आहे, कारण मैदान खूप लांब आहे, नाही का? षटकार मारणं एवढं सोपं नाही। सरपंच साहेबांनी जे आयोजन नियोजन केलंय अतिशय दर्जेदार सरपंच चषक आपण पाहतोय। पुरंदर प्रीमियर लीग आता आपण पाहतोय, पुरंदर प्रीमियर लीग चौथ्यांदा मात्र या दिवे गावामध्ये भरली जाते आणि कसं काय आयोजन नियोजन वाटतंय आणि ह्या पाठीमागचं आयोजन आणि आत्ताचं आयोजन यामध्ये काय फरक आहे? सर या पाठीमागचं आयोजनात आणि या नियोजनात खूप फरक वाटतोय, कारण ग्राउंड पण एवढं तालुक्यातलं सर्वात बेस्ट ग्राउंड म्हटलं तरी काही हरकत नाही, त्यामुळे एक नंबर ग्राउंड हेच आहे। शुभेच्छा असतील दौंडज ड्रॅगन्स तुम्हाला, खूप खूप शुभेच्छा। दोन्ही संघांना निश्चित रूपाने असतील, मान्यवरांचे देखील आभार असेल। आपण सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आणि आता विनंती करेल मी चांबळी चॅम्प संघ, त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण साजवा। दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन या ठिकाणी असणं गरजेचं असेल, प्लेइंग इलेव्हन देखील जमा करा। बशीर सर आता मैदानाचा ताबा घेणं गरजेचं आहे। बशीर सर लगेच मैदानाचा ताबा घ्या, भरपूर उशीर झालाय, सामन्याला सुरुवात होणं देखील तितकंच गरजेचं असेल। या ठिकाणी आपण पाहतोय बराचसा मित्रपरिवार आज देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे। बरेचसे क्रिकेट रसिक खास लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेतील। आमचे समालोचक म्हणून जर पाहायला गेलं तर आमचे विजय सर, विजय साकोरे सर खालस शिरूरवरून मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। शिरूरचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे निश्चित रूपाने पाहिलं जातं, ते देखील साथ देतील। दुसऱ्या बाजूने आमचं पुरंदर टेनिस क्रिकेट लाईव्ह पूर्णपणे स्पर्धेचं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आमचे जयवंत सर असतील, आमचे प्रथमेश सर असतील, त्यानंतर आमचे अरबाज सर असतील, सर्वच त्यांची टीम, योगेश सर असतील, सर्व टीम त्यांचं देखील मानव जितकं धन्यवाद निश्चित रूपाने कमी असेल। आमचे डीजे ऑपरेटर त्यांनी देखील सुमधुर आवाज या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असतील। आमचे स्कोरर म्हणून विनोजी झेंडे आपण पाहतोय, आंतरराष्ट्रीय लॉंग जम्प राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं, ते देखील स्कोररची भूमिका या ठिकाणी पार पडतील। विनोजी झाडे त्यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे। सर्व खेळाडू मित्र ते देखील आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। ज्यांनी ज्यांना या स्पर्धेला हातभार लावला, ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये कष्ट घेतलेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार, त्यांचा नामूल्लेख होणं देखील तितकंच गरजेचं असेल। मंगळवारी मात्र या सरपंच चषकाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन अद्यापही आलेले नाहीयेत। काही नियम तुम्हाला असतील या स्पर्धेमध्ये ते नियम देखील ऐकून घ्या। दोन्ही संघ दोन पेव्हिलियन आहेत, दोन्ही पेव्हिलियनमध्ये एक संघ मैदानाच्या उजव्या बाजूला असेल, एक संघ मैदानाच्या डाव्या बाजूला असेल। दोन पेव्हिलियन तुमच्यासाठी आहे, त्या ठिकाणीच खेळाडू बसतील। खेळाडू जर पेव्हिलियनमध्ये दिसले नाही तर पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल। ज्यावेळी ड्रिंक ब्रेक होईल त्यावेळेस 12 वाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल याची देखील नोंद घ्या। त्यानंतर थ्रो गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पूर्णपणे बाद असणार आहे। काटेकोर पंच देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत। आमचे निर्मल सर पूर्णपणे जे पाहायला मिळतात आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी देखील आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। दुसऱ्या बाजूने आमचे स्वप्नील सर देखील आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। काल सिकंदर सर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित रूपाने होते आणि पेव्हिलियनचा रस्ता पकडा बशीर सर, पेव्हिलियनमध्ये बसणं गरजेचं आहे। दौंडस संघ प्लेइंग इलेव्हन
सर लवकरात लवकर पाठवा आणि सामना लगेच सुरुवात करून घेणं गरजेचं असेल. 28 तारखेला मात्र शुभारंभ झाला. पुरंदर हवेली तालुक्याचे आमदार संजयजी जगताप साहेबांच्या आणि बाबासाहेबजी जाधवराव युवा नेते यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण पाहिलं उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. प्रथम क्रमांकाचं प्राईज मात्र 55,555 रुपये आम्ही झेंडे मित्र परिवार यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहायला मिळतंय. द्वितीय क्रमांकाचा प्राईज 46,446 नितीनजी काळे सरपंच सोनोरी यांच्या माध्यमातून पूर्णपणे आहे. तृतीय क्रमांकाचा प्राईज 33,333 आजीजी गोळे हॉटेल सवाई आणि प्रमोद झेंडे पाटील श्री इंडस्ट्रियल सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून पूर्णपणे आहे. चतुर्थ क्रमांकाचा प्राईज आपण पाहतोय 22,222 रुपयाचा प्राईज निलेश ज्ञानदेव काळे अध्यक्ष सीताफळ बागायतदार संघ पुरंदर. तर दुसऱ्या बाजूने तुषार बाबासाहेब झेंडे निलराज फूट यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र आपण पाहतो आकर्षक एलईडी टीव्ही पूर्णपणे आहे. तर ही एलईडी टीव्ही ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे अर्थात शिवराजे इंटरप्राइजेसचे मालक निखिलजी टिळेकर. त्याचप्रमाणे ट्रॉफी सौजन्य जर पाहायला गेलं तर रोहितजी यादव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द मॅच साठी मात्र आकर्षक अशी ट्रॉफी ऋषिकेश टिळेकर हॉटेल गुरुदत्त. ग्रामपंचायत सदस्य शोभताई शिवाजी टिळेकर यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी देखील पाहायला मिळते. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट करते त्यांच्यासाठी मात्र यूट्यूब लाईव्ह सौजन्य देवा स्पोर्ट्स आणि अमित झेंडे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आहे. चांबळी संघ चांबळी श्याम संघ काय प्रॉब्लेम आहे बशीर सर आता वेळ वाचवा. वेळ वाचवणं नक्कीच गरजेचं असेल कारण आज दिवसभरामध्ये देखील बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मी किट सौजन्य गॅलरी सौजन्य टी शर्ट सौजन्य फ्लेक्स सौजन्य जर पाहायला गेलं तर अमित झेंडे फाउंडेशन यांच्या माध्यमातून पूर्णपणे करण्यात आलं आणि दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. अमित झेंडे फाउंडेशन दिवे आणि सरपंच साहेबांच्या माध्यमातून जे होताना पाहायला मिळतंय त्यांचं देखील मानव तितकं धन्यवाद निश्चित रूपाने कमी असणार आहे. या ठिकाणी स्थळ आपण पाहतोय लोकनेते नामदार दादासाहेब जाधवराव क्रीडांगण दिवे गावठाण. या ठिकाणी मात्र क्रिकेटचा 6 दिवसीय महासंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावरती रंगला जातोय. तमाम क्रिकेट रसिकांचं अगदी सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांबळी चाम काय प्रॉब्लेम आहे आता सर? बशीर सर मैदानाचा ताबा घ्या कृपया विनंती असेल. अगदी 5 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा बशीर सर विनंती असेल. आयोजक कमिटीची सूचना आहे आज दिवसभर आपल्याला 6 ते 7 सामने खेळवायचे त्याच्यामुळे वेळ वाचवणं नक्कीच गरजेचं असेल याची देखील नोंद घ्या. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर दौंडच ड्रॅगन्स हा संघ देखील आपण आज आपण खेळताना पाहायला मिळणार आहे. तर दौंडज ड्रॅगन्स संघाला देखील विनंती असेल आपले सलामीवीर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. याच्यानंतरचा होणारा सामना आपण सासवड ब्लास्टर विरुद्धमध्ये साकुर्डे ही लढत आपण निश्चित रूपाने पाहणार आहोत. तदनंतर हे 4 संघ आज ह्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. चांबळी चाम दौंडज सासवड साकुर्डे हे संघ आपण आज निश्चित रूपाने खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज स्पर्धेचा 3रा दिवस दिमागदार थाटामाटात या ठिकाणी संपन्न होतोय. आता चांबळी संघ शेवटची सूचना आयोजकांची आहे जर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण नाही सजलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल अशी सूचना आयोजकांची आली जाते. त्यामुळे आता वेळ वाचवा कृपया वारंवार विनंती असेल. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील आमचे निर्मल सर आणि दुसऱ्या बाजूने स्वप्नील सर असे 2 अनुभवी पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. त्यांना देखील क्रिकेटचा फार मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील असोसिएशनचे मात्र असणारे हे पंच आपण पाहतोय पूर्णपणे आज या स्पर्धेच्या निमित्तानं या दिव्यनगरीमध्ये पूर्णपणे पाहायला मिळतात. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. मी मात्र थांबतोय तुम्ही थांबू नका आणि पहिल्या सामन्याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र विजय साकोरे सर यांच्याकडे. धन्यवाद.
आता पहिली सूचना दोडे संघडायकरला ही असेल. दोडे संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये बाठोडे बंधनकारक राहील. चला सामना सुरू होईल. दोन खरतर शतरक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चला शतरक्षण आपण पाहतोय मजाराच्या आतमध्ये सजलं जाईल. चांबळी चॅम्प्स आपण पाहतोय प्रथम तळा टॉस जिंकला होता. टॉस जिंकत प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय नक्कीच इथं स्वीकारलाय चांबळी चॅम्प्स संघानं. तर चला दोन सलामीचे फलंदाज पटकन मैदानाच्या आतमध्ये जायचंय. दौंडस दौंडस ड्रॅगन्स संघाचे सलामीचे दोन फलंदाज. चला दोन सलामीचे फलंदाज दौंडस ड्रॅगन्स आपले दोन सलामीचे फलंदाज ताबडतोब पाठवता. वेळ आपल्याकडे गमी आहे. आज खर तर उशीर होतोय सामन्यांना. चला पटकन या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सजलं गेलंय. चांबळी चॅम्प संघाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता सजलं जाईल. आणि तो दिवस क्रमांक 3 मधला पहिला सामना नक्कीच आमच्या क्रिकेट रसिकांना आज सकाळ 17 अनुभवायला मिळेल. दोन पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. स्वप्नील भोसले सर आणि अक्षय निर्मल सर हे दोन पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घेतील आणि होईल पहिल्या सामन्याला सुरुवात. चला क्षेत्ररक्षण सजले दोन फलंदाज. चला दौंडस ड्रॅगन्स दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी पहा मैदानाच्या आतमध्ये येईल पहिल्या सामन्याला सुरुवात. खरं तर 6 षटकांच्या लढत्या आहेत आणि या 6 षटकांमध्ये पाहायचे कशा प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाणार आहे. खरं तर सकाळ 17 एका प्रसन्न वातावरणामध्ये कुठेतरी आज थोडासा गारवा नक्कीच या वातावरणामध्ये जाणवतोय. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती खेळायला आल्यानंतर तो गारवा देखील लाईचा होईल आणि पुढा ते मैदान देखील नक्कीच पेट घेणार आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. दौंडस ड्रॅगन संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जात आहेत. ती सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचली जाईल. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती. आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न स्वतःच्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते राजे शंभू छत्रपती. या तीनही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सरपंच चषक पुरंदर प्रीमियर लीग 2021 मी मनापासून मनपूर्वक स्वागत करेल. खरं तर अमित झेंडे फाउंडेशन दिवे सरपंच चषक एक देखणा आणि नेटका आयोजन आपण पाहतोय. दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आज पदार्पण करतोय. खरं तर पहिले 2 दिवस आपण पाहिले अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते 2 दिवस अगदी यशस्वीरित्या संपले गेले. आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत असताना पहिला सामना आपल्या क्रिकेट रसिकांच्या भेटीला आला. चांबळी चॅम्प्स आणि दौंडस ड्रॅगन्स या दोन संघादरम्यान हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. चला वेळ घेऊ नका, आता पंच सूचना करा घ्या सामन्याला सुरुवात करून.
घड्याळ आपण पाहतो अनेक मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये देखील उपस्थित आहेत। मान्यवरांच्या शुभास्ते आपण पाहिलं। पहिला सामना टॉस देखील झाला। बरोबर आजच्या खरंतर आजचे बड्डे बॉय सन्मान्य योगेश बाप्पू काळे ग्रामपंचायत सदस्य दिवे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील। त्याचप्रमाणे गुलाब तात्या झेंडे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत। मला वाटतंय दिवे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील। दोनही मान्यवरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत संपूर्ण खेळाडूंकडून आयोजकांकडून आणि अमित झेंडे फाउंडेशन यांच्या वतीनं वाढदिवसाच्या पुढे एकदा मनापासून मनपूर्वक शुभेच्छा। चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। होतोय सामन्याला सुरुवात। एडिकडे दंत शुभाग पडतोय। सन्मान्य विठ्ठल शेठ झेंडे दंडमुक्ती अध्यक्ष दिवे आपण देखील उपस्थित झालात। आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। आणि सामन्याला सुरुवात आपण पाहतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये झाली। दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत सुशांत आणि कालिदास। ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। दौंडच ड्रॅगन संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आहे। खरं तर एक चांगला सामना नक्कीच आमच्या क्रिकेट रसिकांना अनुभव मिळेल कारण दोन्ही संघ ताकदवान खेळाडू आहेत। चांगले चांगले खेळाडू नक्कीच आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि सकाळ सत्रातला एक सुंदर वातावरणामध्ये झालेला सुंदर असा सामना नक्कीच आमच्या क्रिकेट रसिकांना आज अनुभवायला मिळणार आहे। आज सगळ्यांनाच थोडीशी थंडी जाणवते। कुठेतरी तो गार वारा शरीराला स्पर्श करून कुठेतरी खरं तर एक आनंदाचं वातावरण नक्कीच निर्माण झालंय। कुठेतरी काल आपण पाहिलं ऊन थोडंसं जाणवत होतं पण आज वातावरणामध्ये नक्कीच बदल झालेला आहे। ओहो पापांकडे बरंच मोठं अपील इथं होतं आणि कुठलाही खरं तर अपील मोठं होतं परंतु कुठलाही परिणाम आमच्या पंचांवरती झाला नाही। खरं तर पॉवर प्लेची दोन षटकं आहेत आणि त्या पॉवर प्लेच्या दोन षटकांमध्ये शत्ररक्षण देखील आपण पाहतो। मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे सजलं गेले डीप लॉंग ऑफ लाईफ शत्ररक्षक आपण पाहतोय। सीमारेषेवरती उभा आहे डीप खरं काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन मध्ये एक शत्ररक्षक आपण पाहतोय। सीमारेषेवरती उभा आहे आणि एक चांगलं शत्ररक्षण आपण पाहतोय तिथे नक्कीच सजलं गेलं आहे। इथे पहा खरं तर एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता थोडासा अंगावरती येणारा चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे गेला। निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे। षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। मला वाटते दत्तात्रेय गोलंदाजीवरती असताना आत्तापर्यंत केवळ एक धाव इथे खर्च केली आणि इथे या षटकात आपण पाहिलं सलगचे दोन चेंडू नक्कीच निर्धाव टाकले गेले। एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये एक दर्जेदार गोलंदाजी दत्तात्रेय याच्याकडून नक्कीच पाहायला मिळते। उजव्या हाताड गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये। वहा बराच लांब ठेवला होता चेंडू बराच खाली राहिला आणि फलंदाजाला समजू शकला नाही निर्धाव चेंडू आलाय। पहिलं षटक जर इतकं किफायतशीर आणि सफाईदार असलं तर येणारी पुढची षटकं देखील तशाच प्रकारची असणार आहे कारण सलामीचा गोलंदाज एक भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्की त्याची सुरू आहे। प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः सकाळ सत्रात रोखून धरलंय आणि अक्षरशः फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकण्याचं काम पहिल्या षटकामध्ये केलं जाते। हो यावेळेस मोठा फटका बिग हिट केला आहे शत्ररक्षक समोर आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल। डीप लॉंग ऑन सीमारेषा फोडली खन खनी षटकार सहा धावा। हा मारला बुलंदी षटकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मन्नी अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी। 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 थँक्यू। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं धावफलकावरती सात धावा। कुठलाही फलंदाज बाद नाही खरं तर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि कुठेतरी पहिल्या षटकाची समीकरणं थोडंसं बिघडवण्याचं काम फलंदाजानं केलं परंतु बराच वेळ शोधत होता मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न फलंदाजाचा सुरू होता परंतु शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार ठोकत कुठेतरी त्या धावफलकाला आकार देण्याचं काम केलंय। सात धावा धावफलकावरती आहे। पहिल्या षटकात कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश गोलंदाजाला आलं नाही। यावेळेस पासरळ बॅटने खेळवता डीप लॉंग ऑन लॉंग ऑन एक टप्पा घेईल लॉंग ऑफ ला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला कण खडी चौकार चार रन।
चौकाराला चौकाराच्या साईडला धावफलक पुढे पोहोचेल. 11 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस मोठा फटका डी पॅस्ट्रा कव्हरला शतरक्षक दूरवरती आहे. बॅक टू बॅक आक्रमण दुसराही चौकार फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. सुशांत माने सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेचत धावफलक नक्कीच उंचावलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये थोडस आक्रमण आपण पाहतोय. आप्पावरती चढवले पाहिजे इथे. आता 3रा चौकारासाठी नक्कीच थोडासा क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये आता बदललं गेलंय. कारण जे 2 फटके आपण पाहिले डीप लॉंग ऑफ आणि डीप ॲस्ट्रा कव्हरला एक ताबडतोड फलंदाजी केली खरं तर सुशांत मानेनं आणि धावफलकाला नक्कीच उंच उभारी दिली. सुसाट धावफलक आता नक्कीच सुरू झालाय. पाहिजे आता कुठे तो लाल बावटा दाखवणार आहे. थांबवण्यासाठी प्रयत्न नक्कीच असणार. हो यावेळेस अक्रॉस द बॅट मिड विकेट क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू 3रा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. खणखणी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. थँक्यू 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 डीजे. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणी षटकार. अप्पावरती फार मोठं आक्रमण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. सलगचे 3 चौकार आले. चौथ्या चेंडूवरती षटकार ठोकलेत आणि इथे इरादे स्पष्ट दाखवतोय फलंदाज. आता या इथून पुढे तोडफोड फलंदाजी करायची. ओ यावेळेस त्याचा चेंडू चांगला होता खरं तर. बराच लांब ठेवला होता. फुलोर लेनचा होता. खांडून काढला. एक धाव तिथे घेतली. सुशांत माडे खरं तर आक्रमकता त्याला धारण केली. रुद्ररूप धारण करतो. पाहायचं आता खरं तर तो सागरासारखा उसळलाय आणि आता ती ज्वालामुखी 2 डोंगरांमधून ज्वालामुखी बाहेर फेकण्याचं काम देखील त्यानं केलंय. कारण पहा दुसऱ्या षटकात इतका आक्रमक झालाय. एक ताबडतोड फलंदाजी त्याने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पसंत केली. एक चांगला चेंडू होता खरं तर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न स्क्वेअर कट करायचा होता. पॉईंटमध्ये हा फटका खेळायचा प्रयत्न फसला आणि षटक देखील संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत. 26 धावा. कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून बाद नाही. एक चांगली सुरुवात खरं तर दौंडर्स ड्रॅगन संघाची आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या षटकात 7 धावा होत्या. थोडीशी सावध सुरुवात दोनही फलंदाजांनी केली. कुठेतरी चेंडू समजून घेत होते. मैदानावरती थोडासा सेट होण्यासाठी टायमिंग घेतला आणि पुढच्या षटकामध्ये आपण पहा अक्षरशः त्या धावा. खरं पहिल्या षटकात कुठेतरी धावा वेचत होते आणि दुसऱ्या षटकात ते आता खोऱ्यानं वाढायला सुरुवात केलेली आहे. पाहिजे आता धावांचा पाऊस दुसऱ्या षटकात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पडलाय. कुठेतरी आता पावसाचं वातावरण देखील निर्माण झालंय. आता क्रिकेटच्या मैदानावरती हा पाऊस खरं मुसळधार पाऊस होता. आता फक्त मुसळधारच नव्हता तो विजेच्या कडकडा सैट पडत होता. षटकार चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 26 आल्यात. आता षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 3रा षटकासाठी गोलंदाज दत्तात्रेय गोलंदाजीवरती आहे. दत्तात्रेय शेंडकर आपण पाहतो षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. खरं तर एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये होती. एक दर्जेदार गोलंदाज नक्कीच आहे. आता या षटकात पुढा तो धावफलक थांबवण्यासाठी त्याचा प्रयत्न असेल. खरं तर संघनायकाच्या डोक्यामध्ये असणारे प्लॅनिंग आज तुम्हाला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळणार आहेत. ओहो बराच लांब ठेवला होता. खरं तर उजव्या इष्टीच्या बराच लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय आणि सलगचे 2 निर्धावचेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक चांगली गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच दुसऱ्या 3रा षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 सलगचे निर्धाव चेंडू येतात. कुठेतरी फलंदाजांना आता पुन्हा उभं करून ठेवण्याचं काम दत्तात्रेय मैदानाच्या आतमध्ये करतोय.
खरतर सुशांत माने आपण पाहिलं या आधीच्या षटकामध्ये एक आग ओकणारी फलंदाजी त्याच्या माध्यमात उडकीच पाहायला मिळाली. बराचसा बाहेर येत होता चेंडू, हलक्या हाताने फक्त वेगळा केला लेग बाईस. नक्कीच पंचांचा इशारा, स्वप्नील भोसले सरांचा इशारा आलाय, नक्कीच तो लेग बाईस मध्ये एक धाव तिथे मिळेल. आणि एक धावेच्या साईकडे आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय 27 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खरं तर पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आपण पाहतोय चांबळी चाम संघ आहे, परंतु अजूनही ती विकेट मिळत नाही. प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. ओहो, यावेळेस स्टीव ऍस्ट्रा कव्हरला खेळायचा होता, बराच बाहेर होता. फायचे आपल्या कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आलाय, एक चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी होती आणि दोन धावा इथे मैदानाच्या आतमध्ये सहज पळून पूर्ण होतील. दोन धावेच्या संख्येने धावफलक पुढे पोहोचला, 29 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना. काल आपण पाहिलं कालच्या दिवसातले सापडे देखील नक्कीच एक रोमार्शक लढती आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. बरेचसे सामने खरं रंगले होते. काल सुपर ओव्हरमध्ये देखील एक सामना पाहिला होता आणि त्या सुपर ओव्हरमध्ये खरं तीन चेंडू 18. ओ, यावेळेस सरळ बॅटनं खेळलाय, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ, चेंडू एक टप्पा घेईल सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी, तो खन खणी चौकार 4 रन. फटकाचा ध्वदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. थँक यू. या चौकाराच्या सहकडे आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय, 33 धावा धावफलकावरती आहे. एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये रंगली गेली, एक चांगली भागीदारी. खरं तर दोघेही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभी करत आहेत. चांगला संसार आता थाटलाय, पाहिजे कुठपर्यंत दोन फलंदाज आता आपल्या संघाच्या धावफलकाला घेऊन जाणार आहे. बराचसा अंगभेदक मारा होता, खरं तर अंगावरच चेंडू आला, निर्धाव आलाय आणि षटक देखील संपलं. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती आहे 33 धावा. कुठलाही फलंदाज अजून बात नाही. दौंडज ड्रॅगन संघाचा धावफलकावरती एक चांगला धावफलक नक्कीच उभा राहिलाय. 11 सरासरीने 33 धावा बडवल्यात, म्हणजे ती सरासरी खरं तर पहिल्या षटकात कुठेतरी 7 सरासरी होती, ती फोडली आणि आता 11 सरासरीने 33 धावा 3 षटकामध्ये बनवले गेलेत. पाहिजे तर चौथ्या क्रमांकाचा षटक गोलंदाज कोडा असणार आहे, कोणाकडे ती चौथ्या षटकाची जबाबदारी ते टाकली जाईल. परशुराम शेंडकर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. नक्कीच त्याच्यावरती विश्वास आता इथे दाखवलाय संघ नायकानं. सकाळ 17 मध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सरपंच चषक आणि अमितदादा झेंडे फाउंडेशन दिवे यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. एक डावखुरी हाताचा गोलंदाज समोर होता, पहा हेलिकॉप्टर गोफण फिरवली होती, डीप लॉंग ऑन क्षेत्रक्ष आपण पाहतोय, चढीवरती झेपावलाय. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि दोन धावा इथे पहा पळून पूर्ण झाल्यात आणि दोन धावेच्या सायकेट धावफलक देखील पुढे पोहोचला. धावफलकावरती आहेत 35 धावा. एक चांगली फलंदाजी नक्कीच दोघेही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर सुशांत माने आणि कालिदास, खरं तर सुशांत मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फलंदाजी करतोय, त्याने त्याला साथ देणारा कालिदास. जास्त धावा कालिदासने बनवले नाही, खरं तर एक षटकार कालिदासच्या बॅटमधून आला जरूर, परंतु तिथून पुढे तो इथे नक्कीच सुशांत मानेला साथ देतोय. आता क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं, थोडासा बदल नक्कीच होईल. त्यावेळेस थोडासा अंगावर येणारा चेंडू फाईन लेग मध्ये खेळायचा होता, क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन मध्ये पोहोचलाय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एक धाव तिथे घेतली. लेग पायच्या स्वरूपात होती खरं तर आणि एक एक आता खरं तर एक एक धाव गोळा करण्याचं काम देखील मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा सुरू होत आहे. कारण ज्यावेळेस कुठेतरी मोठाले फटके येत नाही त्यावेळेस सिंगल डबल धावा देखील फार महत्त्वाच्या असतील आणि त्या सिंगल डबल धावा घेण्याचं काम देखील या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. म्हणजे जिथून धावा मिळतील तिथून धावा घेण्याचा प्रयत्न नक्की सातत्याने या दोघेही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. खरं तर डावखुरी हाताचा फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय समोर आहे. यावेळेस पुढे सरसावत खेळला होता, मिस टाईम आहे, बराच उंच गेला चेंडू, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. पायचे क्षेत्ररक्षक तिथून खरं कव्हर पॉईंटमधून आलाय आणि
दोन धावा लगेचित मैदानाच्या आतमध्ये पुढे होतील. दोन धावींचा सहिष्णु धावफलक पुढे पोहोचला. 38 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर देखील एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेच पाहायला मिळणार आहे. सासवड ब्लास्टर आणि साकुर्डे रायडर्स या दोन संघा दरम्यान यानंतरचा पुढचा सामना लगेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 14 षटकात पाप मोठ्या फटक्यानं पुढे एकदा थांबवलं गेलंय. सिंगल डबलच्या सहाय्याने धावा दमवण्याचं काम दोडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो वा काय चेंडू होता. पाच टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर आला चेंडू. फलंदाजाला नक्कीच उभं केलं चेंडूवरती. या निर्धाव चेंडू आलाय. खरं फलंदाज थोडासा स्वतःवरती थोडासा नाराज दिसतोय, कारण मोठा फटका खेळू शकला असता परंतु तो चेंडू समजू शकला नाही त्याला. निर्धाव चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबला. एक चांगली गोलंदाजी, एक दर्जेदार गोलंदाजी या षटकात नक्कीच आतापर्यंत पाहायला मिळाली. परशुराम ओ आपल्याच फॉलो थ्रो मध्ये शत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुंदर होता. डीप लॉंग ऑन मध्ये शत्ररक्षक समोर आहे. फेक हिल इथे डेंजर एंडला होता फलंदाज. धावला, दोन धावा इथे मिळाल्यात आणि दोन धावेच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे पोहोचला. 40 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं 10-11 सरासरी ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहतोय आपण फलंदाजांचा आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना 60-65 धावींपर्यंत संघाला पोहोचवायचं हा प्रयत्न नक्कीच पहा मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु आता दोनही फलंदाज खेळपट्टीवरती आता स्थिरावलेत आणि एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जमिनी समांतर याचा कार्पेट पहा फटका होता. जमिनीला चाटत बुसट आला होता. शतरक्षण इथे सुंदर आहे डीप लॉंग ऑफमध्ये आणि फेक देखील अचूक असेल. एक सिंगल घेतली, षटक संपलं. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती 41 धावा. कुठलाही फलंदाज डौंडस ड्रॅगन संघाचा बाद नाही. एक चांगली सुरुवात दोडेही फलंदाजांकडून नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 सापट बाद सुरू होईल. मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकासाठी गोलंदाज हनुमंत टेळेकर झपटपातळ षटक क्रमांक 5व मैदानाच्या आतमध्ये घेऊडील. वा फ्लोर लेनचा चेंडू वा पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर करत खांडून काढलाय. डीप कव्हर पॉइंटला शतरक्षक समोर आहे. चांगलं शतरक्षण वा इथे नक्कीच पाहायला मिळते. खत पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असलेला चांबली श्याम संघ अजूनही ती प्रतीक्षेमध्येच आहे. विकेट मिळत नाही परंतु शत्ररक्षण देखील तितकं चांगलं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतंय. यावेळेस मोठा फटका पाहायचे बराच. खरं तर दूरवरून शत्ररक्षक आपण पाहतो. इथे येतोय डीफ लॉंग आणि इथे फलंदाज बाद होईल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये धावबाजच्या स्वरूपामध्ये. डौंडस ड्रॅगन संघाला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल कुणाल काबरे. डावखुरे हाताचा फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहिजे आता कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुणालकडून राहील. खरं पहिला फलंदाज धावबाजच्या स्वरूपात बाद झाला. डौंडस ड्रॅगन संघला तो धक्का बसला गेला. खरं तर सुशांत माडे नक्कीच धावबाजच्या स्वरूपात बाद झालाय. खरं तर सुशांत चांगला खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो. सलगचे 3 चौकार आणि त्यानंतर षटकार त्यानं खेळला होता. परंतु त्यानंतर खरं तर धावा जमवण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं डेंजर एंडला धावत होता. एक चांगली फेक खरं तर अचूक फेक झाली आणि तिथे फलंदाज तो पहिल्या क्रमांकाचा बाद झाला. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी कुणाल कापरे डावखुरे हाताने मैदानाच्या आतमध्ये खेळेल.
गतात क्षेत्ररक्षणात सातत्यानं बदल होईल, कारण राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी क्षेत्ररक्षकांची तारांबळ धांदळती उडणार आहे. डेट चेंडू मृत चेंडूची घोषणा आपण पाहतोय पंचांनी केली. आता टाकला तरी मृत होतो, नाही टाकला तरी मृत होतो, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेट चेंडू याच्यावरती देखील नियम तयार केला गेला आहे. खरं तर फलंदाज चेंडू खेळण्यासाठी तयार नव्हता, त्यामुळे सांगितलं इथं पंचांनी तो डेट मृत चेंडूची घोषणा पंचांनी केली. पायचे कुणाल कसं पहिल्या चेंडूचा सामना करायचा आहे. फुल टॉस आहे, सरळ बॅटने खेळ आहे, डीप लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक समोर होता, एक टप्पा घेईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येण्यासाठी, तो खन खणी चौकार चार रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. सरपंच हिरोला पडतोय बघ. कुणाल आज दगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. इरादे स्पष्ट आहे, इथून पुढे तोडफोड फलंदाजी करायची, कारण आता शेवटचे काही षटक शिल्लक आहेत. काही चेंडू शिल्लक असताना एक ताबडतोड फलंदाजी, एसटी रक्षकडून चूक, आउटफील्ड वेगवान, दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत, चेंडू थांबणार नाही, सर्व पोहोचल सीमारेषेच्या बाहेर, तो खन खणी चौकार चार रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच धावफलकावरती जाईल. मी 51 धाव धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पाचव्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहिजे फाईन लेग मध्ये खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, एक सिंगल इथे घेतली, दुसऱ्या धावेची मागणी होती. पाहिजे आणि जाऊया तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आहे, नो डाऊट. दोन धावा घेतल्या, दिवसा ढवळ्या धावेंची चोरी, तुमच्या समोरून धाव चोरली. कुणाल जलद गतीने धावला, कदरीत डेंजर इनला होता, जीव धोक्यात होता, जीव मुठीत घेऊन धावला आणि आपल्या घरट्यात तो सुखरूप पोहोचला. दोन धाव मिळाल्या आणि दोन धावीच्या साईकडे धावफलक पुढे पोहोचलाय. 53 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गद या षटकात आपण पाहिलं धावबाईच्या स्वरूपात एक फलंदाज पाच होत झाला. इथे देखील संधी पुढे होती. ओहो यावेळेस अक्रॉस द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता आणि चेंडू खरं तर सीमारेषेच्या आतमध्ये थांबवलाय. एक अफलातून क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आहे. पाच क्षेत्ररक्षणाची भिंत देखील तितकीच मजबूत आहे, ती चीनची भिंत आहे, सजासजी फुटणार नाही. थांबवलं चेंडू, एक चांगलं क्षेत्ररक्षण वाटतं बाबू आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं. जरी झेल सुटला असला ना तरी क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच कौतुक करावं लागणार आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण, खरं एक मोठा फटका कुणाल कापरेनं खेळला होता. षटक देखील संपलं, पाच षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे आणि धावफलकावरती आहेत 55 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. डौंडर्स ड्रॅगन संघाचा धावफलक दाखवतोय. षटक क्रमांक 6 आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्ष देखील आपण पाहतोय, बराच मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज देखील संघर्षाने हे मैदान पुन्हा एकदा नक्कीच पेट घेईल आणि प्रत्येक खेळाडू आज देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणार आहे. 55 धावा आहेत, पाच षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचा आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि शेवटच्या षटकासाठी परशुराम शेंडकर डावखुरी हाताने षटक क्रमांक 6 आणि अंतिमचं मैदानाच्या आतमध्ये घेऊन स्लोअर फुल टॉस होता. पाहायचं इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि फलंदाज पोहोचलाय क्रीजमध्ये सुरक्षित आहे. कसं रिटर्न क्रीजला होता, पॉपिंग क्रीजला धावत होता, तिथे पोहोचलाय तो आणि एक धाव तिथे मिळाली. एक धावेच्या साईकडे आपण पाहतो धावफलक पुढे गेलंय. धावफलकावरती आहे त्या 56 धावा
फक्त एकच काम आता खरंतर फलंदाजाने केलंय, कृणाल कापरेला स्ट्राईकवरती आणून उभं करायचं. डावखुरी हाताचा गोलंदाज, डावखुरी हाताचा फलंदाज असताना कुठेतरी समान समीकरण आहे, त्यामुळे इथे कृणाल कापरे देखील या षटकामध्ये नक्कीच मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. पाहिजे परंतु परशुराम सेंडकर कशा प्रकारची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये ठेवील. इथे क्षेत्ररक्षणात मी सांगितलं सातत्यानं बदल करावा लागेल, कारण डावखुरी हाताचा फलंदाज समोर आल्यानंतर पुढा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल नक्कीच झालेला आहे. ते क्षेत्ररक्षणाचं जाळ आपण पाहतो विणलं गेलंय, फसवा होता, लॉलीपॉप होता, समजू शकला नाही, गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता, जास्त वेग नव्हता चेंडूमध्ये, खरं अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला, थोडासा स्लोअर होता आणि एक निर्धाव चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक चांगली गोलंदाजी नक्कीच या षटकात देखील आपल्याला परशुराम सेंडकर याच्याकडून पाहायला मिळाली. याआधीच्या षटकात देखील एक चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि या षटकात देखील एक चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत त्याची पाहायला मिळते. ओहो, यावेळेस फुलर लेंथचा चेंडू बॉटम हँडचा वापर केला आहे, खांडून काढला डीप लॉंग ऑनमध्ये चेंडू, एक टप्पा घेईल सीमारेषा बाहेर येण्यासाठी, तो खणखणीत चौकार कृणाल कापरेच्या बॅटमधून. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय. थँक्यू. या चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचलाय 60 धावा, धावफलकावरती पूर्ण होत आहे. पुढे एकदा पुढा गोफण फिरवली होती, पायचे कव्हर पॉईंट मध्ये चेंडू पोहोचला, क्षेत्ररक्षक समोर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावीची मागणी आहे आणि 2 धावा इथे सहज पळून पुढे होणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाच पुढा एक ताळमेळ दिसलो फलंदाजांमध्ये, 2 धावा घेतल्या. एक चांगली खरंतर गोलंदाजी आपल्याला पाहतो बेचाराच्या आतमध्ये सुरू आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतो कृणाल कापरेचा होता. क्षेत्ररक्षण फेक पायचे अचूक आहे, 2 धावा इथे पळून पडत होणार आहेत. पाच शेवटच्या षटकात कुठेतरी एक चौकार आला, पण धावून धावा घेण्यासाठी आपण पाहतोय दोनही फलंदाजांना प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. तो संघर्ष त्यांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक चांगल्या स्थितीत आपला संघ नेऊन उभा करत ठेवायचा हा प्रयत्न नक्कीच कृणाल कापरेचा आणि मला ते कालिदास या दोघांचा होता. आणि एक चांगली फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दौंडस ड्रॅगन संघाची पाहायला मिळते. शेवटच्या षटकात देखील धावा येत आहेत. आता जिथून धावा मिळतील तिथून धावा घेण्याचा प्रयत्न सातत्यानं केला आहे. बराचसा शपोलून खेळायचा प्रयत्न पहा कृणाल कापरेचा होता आणि तो निर्धाव चेंडू आहे आणि षटक देखील संपलं. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावफलकावरती आहे 64 धावा जिंकण्यासाठी 36 चेंडू 65 धाव्यांचं लक्ष नक्कीच चांबळी चाम संघासमोर ठेवलेला आहे. तर चला आता दौंडस ड्रॅगन्स संघ पटकन आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचा आहे. तर 2 सलामीचे फलंदाज चांबळी चाम संघानं लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. घरातलं ज्यांचा आज वाढदिवस आहे, दिवे ग्रामपंचायत सदस्य गुलाब तात्या झेंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे योगेश बाप्पू काळे ग्रामपंचायत सदस्य दिवे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. शुभेच्छूक सरपंच अमित शेठ झेंडे फाउंडेशन यांच्याबद्दल नक्कीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. चला क्षेत्ररक्षण दौंडस ड्रॅगन संघ चला पटकन क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचा आहे. तर टॉस करण्यासाठी या दोडे संघनायक. पुढचा सामना सासवड ब्लास्टर आणि साकुर्डे रॉयल्स दोडी संघनायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. चला दोन्ही संघनायक टॉस करण्यासाठी या. सासवड ब्लास्टर आणि साकुर्डे रॉयल्स या सामन्याचा टॉस झेंडेवाडी गावचे तंटमुक्ती अध्यक्ष सन्माननीय विठ्ठल शेठ झेंडे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत.
त्याचप्रमाणे सन्माननीय प्रदीप शेठ जगदाळे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टास्क करण्यासाठी टास्क बॉक्स मध्ये आता दोडे संघ नायक चला या ठिकाणी आपण टॉस निश्चित रूपाने करणार आहोत. सन्माननीय श्री विठ्ठल शेठ झेंडे आणि सन्माननीय श्री प्रदीपजी जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये मात्र टॉस मात्र आपण करणार आहोत. एका बाजूने साकुर्डे रेबल संघ आपण पाहतो, दुसऱ्या बाजूने सासवड ब्लास्टर्स हे दोन संघ आमने सामना यानंतरच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. बोथ कॅप्टन झाला. एका बाजूने सासवड ब्लास्टर संघाचा कॅप्टन सनी मिसाळ पूर्णपणे या ठिकाणी आला गेलाय. दुसऱ्या बाजूने मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनिकेत लोंढे साकुर्डे रिबल्स या संघाचे निश्चित रूपाने कॅप्टन आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. दोन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण पाहतोय सरपंच चषक मात्र या ठिकाणी पुरंदर प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात संपन्न होते आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं तमाम मान्यवर मंडळींचं मनपूर्वक स्वागत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. एक इनिंग देखील झाली आहे. आता मात्र दुसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी होतोय. सासवड ब्लास्टर्स विरुद्धमध्ये साकुर्डे रिबेल्स असं मात्र लढत आपण पाहतोय. टॉस होतोय. कोण कॉल करतोय? सासवड ब्लास्टर्स कॉल करतायत. टॉस होतोय. टॉस का बॉस छापा इज कॉल. आणि सासवड ब्लास्टर्स संघाने टॉस विन केलाय. सनी सरिया थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. लगेच निर्णय कळवणं देखील गरजेचं असणार आहे. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. विरोधी संघ जर पाहायला गेलं तर मातब्बल पॉवरफुल संघ आहे. तर काय टार्गेट समोरच्या संघापुढे ठेवणार असणार तुम्ही? आम्ही त्यांना 50-55 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांची बॅटिंग लाईनअप खूप तगडी जी पाहायला मिळते आहे, परंतु तुमची गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आहे. तुम्ही 50-55 रोखण्याचा प्रयत्न देखील करशाल. परंतु तुम्हाला सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सासवड ब्लास्टर्स संघाला निश्चित रूपाने असतील. त्यांनी ठरवलंय 6 षटकांमध्ये 50-55 धावसंख्येमध्ये तुम्हाला रोखायचं आहे. तर तुमची काय रणनीती असेल? किती धावा बनवल्या जातील 6 षटकांमध्ये? 6 षटकांमध्ये आमचा जास्तीत जास्त 70-80 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 70-80 धावा करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असेल. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. यानंतरचा होणारा सामना साकुर्डे रिबल्स विरुद्धमध्ये सासवड ब्लास्टर्स हा सामना मान्यवरांचा देखील आभार मी निश्चित रूपाने करेल. यानंतर मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. आणि या सामन्याचा विजय कोण निश्चित करणार यासाठी ज्यांच्या नावातच विजय अर्थात आमचे विजय साकुर सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. दुसऱ्या डावाला खरं तर सुरुवात झाली. त्या धावींचं पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. यावेळेस पारिवार त्रिवार गॅपमध्ये चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी चौकार चार रन. खरतर स्विचचा फटका खेळण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला टायमिंग टेम्परमेंटची फार गरज असते. त्या फटक्यासाठी तुम्हाला बराचसा अभ्यास देखील करावा लागतो आणि ते एक चांगला फटका खरतर मी पाहतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कुणाल काबरे खरं तर पहिला चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवरती कुठं एक मोठा फटका खेळला. चौकाराने धावफलकाला सुरुवात झाली परंतु पुढचा चेंडू पा कुणाल कापरेनं पुन्हा भेदक टाकला आणि फलंदाजाला कुठेतरी या चेंडूवरती पुन्हा रोखून धरले. कदा जिंकण्यासाठी ज्या धाव्यांचं टार्गेट आहे अ 65 धाव्यांचं जे लक्ष आहे ते लक्ष पार करण्यासाठी आपण पाहतोय. नक्कीच दोन फलंदाज. ओहो यावेळेस काय फटका होता. कव्हर ड्राईव्हचा एक अफलातून स्ट्रोक चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खणखणी चौकार चार रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय.
काय फटका होता, एक देखना स्ट्रोक आपण पाहिला, क्षेत्ररक्षणाची कोंडी फोडली आणि एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. धावफलकावरती जाईल मी, 8 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खरं पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहिलं एक गॅपमध्ये फटका खेळला, पहिला चौकार तिथे आला, यावेळेसचा पहिला फटका आपण कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळला होता आणि तिथे एक चौकार खतर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पायचं, यावेळेसचा चेंडू बराचसा टप्पा पडल्यानंतर बाहेर आला. खरं तर डावखोऱ्या हाताच्या गोलंदाजाला एक नॅचरल मुव्हमेंट प्राप्त झालेली असते आणि तशा प्रकारचा चेंडू त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकला, बराच बाहेर गेला चेंडू, फलंदाजाला मात्र थोडंसं उभं करून ठेवलं. परंतु याआधीचा जो चेंडू होता त्या चेंडूवरती पाका एक चांगला फटका. खरं तर यावेळेचा चेंडू थोडासा जास्त बाहेर आला, परंतु प्रयत्न त्याने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला होता एक मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु तो निर्धाव आलाय. धावफलकावरती 8 धावा आहेत. कुणाल कापरे खरं बराच मोठा रनअप, फा वेगवान चेंडू टाकला जातोय. यावेळेस मिस टाईम आहे, बराच उंच गेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कव्हरचा पॉईंटचा क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय.
दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. आणि बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते? सरपंच चषकचा मजबूत किल्ला, शब्दाला जगणारी, लोकांसाठी जगणारी, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्रामपंचायत दिवेचे कार्यक्षम, कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेठ झेंडे यांच्या अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2021 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जान आणणाऱ्या क्रीडा शौकीनांचे मला हार्दिक स्वागत दमदार. दफुलकवरती आहे 17 धावा, षटक्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुणाल कापरे पहिल्या षटकात देखील एक दर्जेदार गोलंदाजी कुणाल कापरेकडून पाहायला मिळाली. 11 धावा खर्च करत एक फलंदाज त्या षटकामध्ये बाद केला होता. तर या षटकात देखील एक चांगली गोलंदाजी कुणाल कापरेकडून नक्कीच पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय बाबू पैसे. आता बाबू मैदानाच्या आतमध्ये येईल, इथून पुढे धावफलकाला पुढे नेण्याचं काम नक्कीच त्याला करावं लागेल. यावेळेस बातलीकडे घेतलेला चेंडू शॉर्ट फाईंड लेग मध्ये, शतरक्षण थोडस खराब आहे. एक ताव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता परंतु थांबवलाय फलंदाजानं आणि एक धाव मिळेल. एक धावेच्या साईकडे धावफलक पुढे पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना अजून देखील बराचसा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. एक चांगली गोलंदाजी, एक चांगली फलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अंतिम क्षणाकडे सामना जात असताना नक्कीच एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं कुणाल आपण पाहतोय बराच मोठा रनअप आहे. यावेळेस बराचसा भरकटला आहे. मेणपंचा स्वप्नील भोसले सरांचा इशारा आलाय. दोडे हात जमिनीत समांतर आलेत आणि सांगितलं आहे वाटचंड आहे. दंडित केलं गोलंदाजाला. इथे एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव, एक बोनस रुपी धाव नक्की धावफलकावरती येईल आणि एक धावीडे धावफलक पुढे पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आता इथून पुढे फलंदाजाला देखील बराचसा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आता स्वतःमध्ये संघर्ष करण्याची क्षमता नक्कीच ठेवावी लागेल आणि तो संघर्ष जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावा लागणार आहे. इथं मार्ग शोधण्यासाठी, विजयाचा मार्ग शोधण्यासाठी दोडही संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत आहेत. ओ यावेळेस बराच आखूड टप्प्याचा चेंडू होता, आधीच खेळून गेला फलंदाज आणि धीरधाव चेंडू येईल. षटक तिसरं बा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक चांगल्या प्रकारचं षटक आतापर्यंत राहिले. केवळ मला वाटतं 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक फलंदाज देखील या षटकामध्ये कुणाल कापरेनं बाद केलाय. बाबू खरं तर एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न सातत्यानं करतोय. इथे बराच स्लोअर चेंडू होता, आधीच खेळून गेला. खरं तर वाटत होतं की एक थोडासा वेगवान चेंडू येईल परंतु थोडासा धीम्या गतीमध्ये टाकलेला चेंडू कुणाल कापरेनं तो समजू शकला नाही. निर्धाव चेंडू आलाय. ओ यावेळेस पाटीफ कव्हर पॉइंट मध्ये बरीच उसळी घेतली चेंडूनं. सरळ जाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, खणखणी चौकार 4 रन. सरपंच
इथे चौकार आलाय आणि चौकाराच्या साईड आपण पाहतो दफलक पुढे पोहोचलाय. दफलक वरती आहेत 24 धावा. दफलक वरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक तिसरा आसुडई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बऱ्याच वेळ आपण पाहतो आजोडे तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारण बराच मोठा रडप आहे. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळ आहे. शतरक्षक समोर आहे. झेल टिपला आणि फलंदाज बाद होईल. तो तिसरा धक्का इथे बसला जाईल चांबळी चाम संघाला. बाबूच्या स्वरूपात तिसरा फलंदाज बाद. संदीश साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. एडिकडे दंत शुभाग म्हणत आहे. मधुबन डेअरीचे प्रोप्रायटर सन्माननीय निखिल दादा झेंडे यांचं देखील शुभाग म्हणत आहे. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. षटक सुरू होईल. चौथ्या क्रमांकाचं षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि पाहायचं हे चौथं षटक शुभम मैदानाच्या आतमध्ये खेळील. खरं तर शुभम आपण पाहिलं दुसरं षटक टाकलं होतं. त्या षटकात केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या आणि आता पुढं संकट आहे कडं त्याच्यावरती तो दाखवलेला विश्वास पाहिजे तो विश्वास आता कितपत तो सार्थक करून दाखवणार आहे. संघनायकानं त्याच्यावरती टाकलेली जबाबदारी नक्कीच आता चौथ्या षटकाची जबाबदारी नक्कीच त्याच्यावरती टाकलेली आहे. कदा सामन्याचं इक्वेशन नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. शेवटच्या 18 चेंडू अजून शिल्लक आहेत. अठरा चेंडू आणि 41 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. बराच सामना अजून इथून पुढे नक्की शिल्लक असणार आहे. बराच मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण बाजूत केला होता. निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे आता प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशराईज करेल. तो दबाव एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. दौफलक पुढे पोहोचलाय. दौफलकावरती जाईल. 27 धावा दौफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना शुभम एक अफलातून गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही बराचसा प्रवास शिल्लक आहे. तो खडतर प्रवास मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओबड धोबड मार्गांवरती आता गाडी सुरू आहे. पाहिजे ती गाडी एक्सप्रेस वे वरती कधी येईल आणि तिथून पुढे ते सोसाट वेगात कधी सुटणार आहे. व्हाईट चेंडूची घोषणा आपण पाहतोय. पंचांनी मैदानाच्या आतमध्ये केली. एक अवंतर धाव आली आणि एक अवंतर धावेड धावफलक पुढे पोहोचलाय. 28 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना ओहो यावेळेस बिग हिट नो चान्स. चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. छत्रपतींची तळपती तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. सरपंच हिरोला पडतोय.
धावांसाठी धावा धाव त्याच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे दोन धावा घेतल्या, दोन धाव्यांच्या साईखेडा फलक पुढे पोहोचलाय. तो 36 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. चला यानंतर होणारा सामना दिवे आणि काळेवाडी. दिवे आणि काळेवाडी या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना आहे. यावेळेस पहा बराच मोठा फटका होता, चेंडू आकाशामध्ये मिड विकेट मध्ये झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 14, 14 फलंदाज. संदीप साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पदार्पण करेल दत्तात्रय शेंडकर. खर तर गोलंदाजी करत असताना प्रभावित केलंय. आता फलंदाज कशा प्रकारची करणार आहे, कारण संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी नक्कीच दत्तात्रय शेंडकरला नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं परशुराम आणि दत्तात्रय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे. खरं तर दोनही फलंदाज खेळपट्टीवरती नवीन आहेत आणि आता दोनही फलंदाज पाहिजे त्या विजयाचा मार्ग शोधून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न त्यांचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चला थोडंसं वेगात खेळा. आज जास्त सामने आहेत, खरं तर आज 7 सामने तुम्हाला खेळ आपल्याला मैदानावरती खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन नक्कीच प्रत्येकावरती असेल आणि ती वेळ वाचवणं देखील खूप गरजेचं आहे. आपण सातत्यानं सांगत आलो ही वेळ कोणासाठी थांबलेली नाही, ती थांबणार नाही. जशी वेळ बदलेल तसं आपल्या सगळ्यांना बदलावं लागणार आहे आणि ते वेळेसोबत चालावं लागेल, त्यामुळे चला वेळ वाचवा विनंती असणार आहे. कारण आयुष्यामध्ये वेळेची किंमत फार आहे. बाहेरचीकडे घेणारा चेंडू शतरक्षक आपण पाहतो शॉर्ट थर्ड बॅनमध्ये उभा आहे. एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळेल, एक सिंगल तिथे घेतली आणि एक थावेच्या साईकडे धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत त्या 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना विश्व कोमल आपण पाहतो षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. खर तर निर्धाव चंडून कुठेतरी अजून सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करणाऱ्या संघाचा असणार आहे. दौंडज ड्रॅगन्स हा संघ पहा शतरक्षण करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं शतरक्षण, एक चांगली फलंदाजी खर तर पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली आणि त्याच दर्जेदार पद्धतीचं शतरक्षण आणि गोलंदाजी देखील आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाली. सामन्यावरची पकड कुठेतरी आता मजबूत होताना आपण पाहतोय, परंतु पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये ती परिस्थिती बदलवण्याचं काम देखील दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करू शकतात. कुणाल कापरे पहा वेगात झेपावलं चेंडूवरती, फेक वा किती अचूक आहे. दोन धावा इथे रोखू शकला नाही, दोन धावेच्या साईकडे धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती पूर्ण होतील 41 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस हा मोठा फटका शतरक्षक समोर आहे. डीप लॉंग आर्म मध्ये सेल टिपला, फलंदाज 5व्या क्रमांकाचा बाद होईल. मला ते दत्तात्रय एक 5वा धक्का मैदानाच्या संदीप साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची. मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल कैलास सेंडकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. वा फुलटॉस होता, वा अस्लोर फुलटॉस होता. पायसे मिड विकेट मध्ये खेळ शतरक्षण देखील तितकंच दर्जेदार आहे. चांगलं शतरक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं आणि फेक देखील तिथं अचूक आहे.
एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दौंडज ड्रॅगन संघाकडून सातत्यानं पाहायला मिळाले. थोडे धावफलकावरचा बराचसा ताण अजून शिल्लक आहे. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न बा फलंदाज इथे करतोय. बरंच उसळी घेणारा तेंडुलकर तर होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन धावा तिथे घेतल्या. दोन धाव्यांच्या संख्येने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती पूर्ण होत आहेत 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक देखील संपलं. पाच षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. शेवटचे 6 चेंडू आता मैदानावरती शिल्लक असतील आणि 6 चेंडूमध्ये 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू 21 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. ते समीकरण आहे. पाहिजे आता अंतिम आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण इथे तयार असणार आहे. कोणाकडे त्या अंतिम षटकाची जबाबदारी संघटना नक्कीच देईल. 6 चेंडू 21 धावा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला सुरू आहे. तांबळी चाम्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. इथून पुढे आता खरं तर मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती कुठेतरी सामन्यातलं समीकरण बदलून प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशराईज करेन दबाव आणेल. आणि एकदा का फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये दबाव घेतला की तिथून पुढचं गणित मात्र फार अवघड होऊन जाणार आहे. समीकरण बदललंय. शेवटचे 5 चेंडू 20 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. कुठेतरी आत्तापर्यंत सामन्यावरची पकड मजबूत करताना आपण पाहिलं दौंडज ड्रॅगन्स हा संघ डगेत एक चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. यावेळेस पहा बराचसा शपल होत खेळला होता. अक्रॉस द बॅट मिडविकेटमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक समोर आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावीचा कुठलाही प्रयत्न तिथे दिसला नाही. केवळ सिंगल आली आणि धावफलक पहा पुढे गेलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावींची गरज. 4 चेंडू 19 धावा नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात शंका नाही. आणि शेवटपर्यंत प्रयत्न नक्कीच इथे सोडणार नाहीत फलंदाज. मोठा फटका आलाय. पायचे बराच उंच गेला चेंडू. कुणाल धावतोय. आलाय चेंडू खाली. जेल टिपला आणि 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. काय 19 धाव्यांची गरज. शेवटच्या षटकात देखील एक दर्जेदार गोलंदाज आपण पाहिलं. गोलंदाज
अक्षय मैदानाच्या आतमध्ये करतोय या षटकात देखील कुठेतरी धावतो धावफलक थांबवलाय आणि प्रयत्न आपण पाहतोय नक्कीच एक चांगला प्रयत्न नक्कीच गोलंदाजांना देखील मैदानाच्या आतमध्ये केलाय पाबोटा फटका खेळायचा प्रयत्न होता सिंगल घेतली आणि सामना देखील संपला सामना जिंकला दौंडस ड्रॅगन्स या संघाने हा सामना जिंकलाय जवळपास 18 धावींनी हा सामना जिंकलाय विजय संघाचं देखील अभिनंदन असेल एक चांगला खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चला मॅन ऑफ द मॅच सन्माननीय राजेश दादा टिळेकर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल काबरे चला कुणाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राजेश दादा टिळेकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत कुणाल काबरे